अशी हानकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता. मग ग्रामपंचायतीत जर निम्याबा आहेत, सोसायटी जर निम्याबा आहे, मंत्रालयात जर निम्याबा आहेत, तर स्मशानभूमीत का नसावा. मग 6 पुरुष मेल्यावर 3 बाया मरायलाच पाहिजे. तुम्ही मरण का जायना, पण पाया पडून सांगतो. इंद्रिकेचं कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज कोणीच ऐकत नाही. महाराज मरू दे, तिकडे उलटू द्या. कीर्तन संपल्यावर का मरण, तुमच्यातला एक माणूस म्हणून ऐका, आणि तुम्ही वयस्कर माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्यच ठरेल. तरुण पोरांनी मी एक तुमच्यातला आहे म्हणून माझं कीर्तन ऐका. महिला मंडळाने मी तुमचा मुलगा म्हणून कीर्तन ऐका. कोटी रुपयाचं शरीर तुम्ही बोगस घालू नका. लाकडातला किडा जर जिवंत जगू शकतो, गाळातला बिडू जर जगू शकतो, तर तुम्ही कष्ट करून का जगू शकत नाही? का जगू शकत नाही सांगा मला एकाच वाक्यात. महिला म्हणलं, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता महाराज, त्याच राजाची मुलगी स्वयंवराच्या दिवशी वनवासाला गेली. मग राजा जनकाने सीतेला रामाबरोबरच का पाठवली? अरे एखादा का पाठव, राजा जनकाची मुलगी कधी पाय चालली होती? राजा जनकाची मुलगी होती ती, पण सीतेला वनवासाला जायला बापानं का परवानगी दिली? आज जर एखादा बाप असता जावायचा थबाड फोडून टाकला असतं, म्हणला तू वनवासाला चालला, दुसरा नवर देव, तू कोण लागून गेला टिकूजी. पण जिथं महिला मंडळ एकच वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, राजा जनकाला माहीत होतं जे माझ्या मुलीच्या प्रारब्धात असेल ते मी बदलू शकत नाही. आणि तुमच्या प्रारब्धात सुख असेल, एक वाक्य सांगा, बासरीला किती छिद्र असू द्या, बासरीला किती छिद्र असू द्या, बासरीला कितीही छिद्र असू द्या, हवा फुकल्यानंतर स्वर सारखाच येतो. जीवनात किती दुःख असू द्या, भजन केल्यावर आनंदच होतो. बासरीला किती छिद्र असू द्या, फक्त स्वर फुका, सारखा स्वर येईल. तुमच्या जीवनात किती दुःख येऊ द्या, फाशी करणं, आत्महत्या करणं, रॉकेल ओतून घेणं, विहिरीत उडी टाकणं, या कल्पना तुम्ही डोक्यात आणू नका. एकाच वाक्य समजा, या आणू नका कधी. जीवनात कुणाला दुःख नाहीये. मग राग आकळा, आणि राग जर आकळला तर राग कसा आहे यादी ऐका, यादी ऐका, तिसऱ्या अध्यायातल्या वव्य ऐका, शेवटच्या वव्य ऐका, राग कसा आहे. जले बिन बुडविती, आगी बिन जाळीती, दोरे बिन बांधीती, चिखले बिन रोविती, पाशके बिन गोळीती, हे ज्ञान निधीचे भूषण. राग आकळा, आणि राग जर आकळला तर तुम्ही देवच व्हाल. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि नाही घडला तर क्रोध तयार होतो. आणि आज तुम्ही मी क्रोधाची बळी आहे. जाऊ द्या ना भावाची गाडी वावरातून गेली, काय फरक पडला, पडू द्या ना, जाऊ द्या ना, काय भाऊ येतो. आणि कुणाशी दुश्मनी करा बसलेले माणसं त्याला ठेवा, भावांशी दुश्मनी कधी करू नका. का? प्रसंगाला भाऊच आहे. तुम्हाला वाटतं हा समाज तुमच्या मागं आहे, जरा येडेपणा करू नका. समाज फक्त पाजली तर तुमचा आहे, नाही पाजल्यावर तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुम्हाला वाटतं लोक हे राजकारणी लोकांना पुढाऱ्या बिडाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटतं आमच्या मागं समाज आहे, कोणालाच पाजू नका, समाज तुमच्या मौतीला येणार नाही. 8 दिवस प्रयोग करा. शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवलं नाही, ढसढसा भीष्म रडला, काय बोलायची गोष्ट होती काय, ढसढसा रडला ते भीष्म कोण सोडित. अरे ढसरताना मरायच्या टायमाला मांडीवर डोकं ठेवलं, महिला म्हणलं बायकोच्या स्वतःच्या, आणि स्वतःच्या बायकोवर डोकं मांडीवर डोकं ठेवणारा दशरथ कौशल्याला म्हणतो, कौशल्ये अगं तुझ्या मांडीवर डोकं ठेवणारा मी कोण आहे जरा विचार. अगं मी जनकाचा व्याई आहे, सीतेचा सासरा आहे, रामाचा बाप आहे, आजी राजाचा मुलगा आहे, आणि क्षत्रिय कुळातला सगळ्यात मोठा राजा आहे कौशल्य, मी सगळ्यात मोठा राजा आहे. पण ऐक कौशल्य, ऐक, तुझ्या मांडीवर मी डोकं ठेवून आज रडतोय ना, हा जनकाचा व्याई आहे, आणि क्षत्रिय कुळातला सूर्यवंशातला राजा आहे मी. पण कौशल्य मला 4 पोर आहे, माझी 2 पोरं वनवासात आहेत, आणि 2 पोरं त्यांच्या मामाच्या घरी आहेत. मला मरताना पाणी पाजायला कोणी नाही. का नाही? ऐक ऐक कौशल्य, ऐक ऐक कौशल्य, ऐक, इकोदेच आहे बोट ठेवी जाते, माझ्या हातक पाज आहे. ऐक कौशल्य, ऐक ऐक कौशल्य, ऐक, बघ 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 कौशल्य, बघ भिंतीवर चित्र दिसत आहे, बघ कौशल्य,
भिंतीवर चित्र दिसतंय, चित्रामध्ये नदी वाहते, नदीच्या कडेला झोपडी आहे, झोपडी पुढे मी बसलो, झोपडी पुढे म्हातारे आई वडील बसले, मी पाणी घेऊन गेलोय, ते बोलत नाहीत, त्यांनी मला शाप दिलाय, तू पुत्र शोकाने मरशील. राजा दशरथाने देह ठेवला, रामाचा बाप पुत्र शोकाने मेला. फॉर्म भरायला अख गावे, प्रचाराला अख गावे, रसा प्यायला अख गावे, उमेदवार पडला एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या पक्षात गेले, जिंदाबाद. आणि वरून सकाळी याच्या घरी आले, आपलं गावच नालायक आहे. तुम्हाला पाडलो भाऊ तो भाऊ आहे. महिला म्हणलं भाऊ तो भाऊ आहे. या चार पाच वर्षात मध्ये महिलांनी जमिनीचे बाजार वाढले, तर मामाच भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलावला आहे. आता एक नवीन मामा आलाय, मानलेला मामा, कुठून आवलात पायदा झाली काय असे भुवांगळा करून हल्ला पाहिजे तो मामा. ना आलाय का अवलादीचा भंगार नाही. तर महिला म्हणलं भावाचा शर्ट फाटलाय, दाढी वाढली, वाढू द्या, पण रक्ताच्या नात्यानं मुलाच्या मा भाच्याच्या मागे उभं राहायला मामा शोभतो. पुरुष मंडळी का तुम्हाला वाटतं आम्हाला लय मित्र आहे, पागलपणा करू नका. तुम्हाला वाटतं हे हो नाही, रात गई बात गई. तुम्हाला वाटतं मला कॉलेजमध्ये लय मार्केट आहे, मला गावात लय मार्केट आहे, माय माग पाच पन्नास पावर येईल ना त्यात पाजू नको, एकटा मरशील. फक्त भाऊ तो भाऊचे. तुमच्यावर कोणताही प्रसंग आला तर शेवटी भाऊ ये देणार तेव्हा तुम्ही ऍडमिट झाले टाक गाव तुम्हाला भेटायला येईल, पण डबा घेऊन पैशाची तयारी करणारा भाऊचे. कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत, यांच्याशी काय दुश्मनी करताय, मित्र मित्रांच्या काय नाही लागत नालायकाच्या. शेवटी भाऊ तो भाऊ आहे, गाव स्वतः धरणार आहे का, खांदा देईल का भाऊ तो, गावातले लोक खांदे देतील. आपले लोक म्हणले हे काय थोबाडं फोडली पाहिजे. कुणाशी दुश्मनी करा, भावाची दुश्मनी करू नका. भाऊ कसा असेल तर तो भाऊ आहे. आणि आपल्या लोकांनी भाऊन बिऊन भावबंद, भावबंद तर मेलेच सगळ्याचे, भावबंद तर राहिलेच नाही, वाडाच उलाटला, कुठं गेली ती पिकअप. अरे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करायचं किंवा मुलाचं लग्न करायचं तर 100 माणसं पुलगा पाहायला जात होती. आज 2 माणसं जातात पोरीला पोरगा पाहायला, पोराची आई आणि पोरीचा बाप स्कूटीओ. आणि वरून जेवताना पोराचा बाप म्हणतो आम्ही आलतो, हे कोण म्हण नका, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आली सापडून, अजून बोंग्या होईल. कुठे भाऊबंद, कुठे भाऊबंद. अरे खांदेकरी राहिले नाहीत खांदेकरी, प्रयत्न यायला आता रथ तयार करायची पाळी आली. वैकुंठ रथ वाढावू लागला, भाऊबंद मेले. फरलेच्या पुरीचं लग्न मोडायला धाकट्याला 1500 रुपये खर्च आला. काय ते लोक फक्त कडक कपडे घालून इंडत्यात आणि बायका चपला घालून चपात्या करतात आणि पुरी पोरांचे कपडे घालून इंडत्यात आणि चपातीला पोळी म्हणतात, नाही तर काय वांग सुधारलंय जग, काय सुधारलंय, नुसत्या टापा आणायच्या जग लय सुधारलंय, काय सुधारलंय, किती सुधारलं तरी अजून तोंडानच खात्यात, आणि किती सुधारले तर अजून डोळे झाकूनच झोपतात, मग काय श्रीमंत डोळे वाचून झोपतात. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून ऊर्ध आश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली. तुम्ही पहा महाराज तुमच्या गावात वाचनालय आता काय ग्रंथ आहे त्याच्यात महाराज, पण वाचीन कोण, आम्हाला वेळ नाही महाराज. शाळेमध्ये वा मी तर म्हणतो चांगल्या चांगल्या मोठ्या हायस्कूलमध्ये असं ग्रंथालय नसेल एवढं चांगलं ग्रंथालय तुमचं, पण वाचायला वेळ कुठं नाही. सकाळी बलात्कार वाचला, पेपर वाचला का मोकळा झाला. इथून पुढे बैठक ठेवा, काळ फार वाईट आहे, चला थोडं पुढं, अजून किचकट आहे. तुम्ही म्हणाल अजून पहिलं सुधारणं तर कुठं किचकटण्यात. काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि शेवटी अहंकार तयार झाला. आणि आज माणसं संपवली कुणी अहंकार. आता हे जत्रा सप्ते, जत्रा सप्ते यात्र्या येत दिंड्या, हे पोरांकडे दिलं पाहिजे महाराज. जुन्यानी थांबून घेतलं पाहिजे, जुनी मंडळी नंगाटलं येऊ. पोरानं टाळ घेतला का म्हाताड उठलंच गाप, तुम्हाला बोंबलू नको बाबा टाळ, तू बाई वाड्या होऊया, तू या कुणी नाही लागू बाई वाड्या. हे जुन्या लय कोणी
आणि ज्या कार्यक्रमांमध्ये तरुण पोर असतात ना महाराज, त्याच्यात भ्रष्टाचार होत नाही. वा, भ्रष्टाचार नाही. काय होत नाही माहिती का? पोरांना काहीतरी करून दाखवायचं असतं. त्यांना जर म्हणाल याला पत्रिका नेऊन द्यायची आहे, ते म्हणते गाडी माझ्याकडे, 50 पेट्रोल तू टाक आणि 50 मी टाकतो, आपण जाऊ देऊ. जुने तसे नाही, पेट्रोल अधिक नाश्ता वजा तेव्हा बिल. जुनी मंडळी नकाट राहते. आणि हिशोब विचारला ना त्यांना, हिशोब सप्ताह गेला उडत. जुनी मंडळी लई खोलीची आणि ती मुरलेली राहते, मुरेल राहते. 15 वर्षापूर्वी आमदाराच्या मागं, खासदाराच्या मागं, पुढाऱ्याच्या मागं हिंडणारे कार्यकर्ते, आणि आता सध्या हिंडणारी टोळी, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी आमदार खासदारावर लोकांची निष्ठा होती, रुपया नाही मिळाला तरी चालं पण काम झालं पाहिजे. आता तसं नाही, काम झालं नाही दुसरा पक्ष. बरं, पक्ष काय कवा उघडायचे? नाही कुठे जमलं नवा काढा. ते चालत नाही आता, काळ फार वाईट आहे. तरुण मंडळी मिंडळी ध्यानात ठेवा, हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य, फक्त तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कधी खरं. भावाला जरा जपा, हे मानलेले भाऊ राव द्या. हे पिकलं कुठं वावरात पण त्या मानलेला भाऊ उठला कुठून वा? त्यानं त्याची बहीण तिने आणली, तो तो भाऊ झालाय. त्याची बहीण त्याला राखी बांधा येईन आणि तू त्याच्या घरी जाती वावळायला. म्हणजे तू भैज्यातून गेली का? अरे भाऊ तो भाऊ तो बघ. आणि आज रक्ताचे नाते टिकवणं काळाची गरज आहे. संकुचित विचाराची लोक झाली, लोकांचे विचार व्यापक राहिले नाही. एकाच्या मुलीला पाहुणे पाहायला आले, फायनल झालं जवळजवळ. त्याला विचारलं का बैठकीचं काय झालं? तो म्हणला घर फार चांगलं आहे हो, पण त्या पोराला 3 भाऊ हो. आता पूर किती घालणं द्यायची का एकाल द्यायची? पण 9 देवाला भाऊ नसावा इतके विचार खाली आलेत लोकांचे. खरं आहे का खोटं बोला? याच्यातलं एक तिकडे फिरवा, जायचं एक मायाकडे फिरव आणि एक तिकडे फिरव. पटकन पटकन आलय त्रास दिला, तो पोटच दुखायला लावलं. मा तो माया का करण, हा तिकडे कर. एका मिनिटात तुला सीटिंग करून देतो, एका मिनिटात फिरव मायाकडे. हा 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 फिरतो, एका मिनिटात आवाज येईल तुम्हाला. हा मायाकडे फिरव, हा फिरव अजून, फिरव फिरव अजून, फिरव आणि हा फिरव तिकडं. बस आला आवाज, मग आयुष्य गेलं त्याच्यात. वांग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. आता हे काय झालं, खऱ्याची आई मिळली नाही तर लय सोपं काम राहते. चला थोडं समाज जास्त झाला, त्या बिचाऱ्याचं धावपळ होणार. काय होतं, आपलं कीर्तन आणि रेग्युलर कीर्तन आहे ना, याच्यामध्ये 5 फरक पडतो. आता ही रोजची लोक आता नाही, हे बंद झालं म्हणून इकडं आवाज येईना. आता इकडं आला, हा वाढव काय फरक. काय होतं, रोजचं कीर्तन आणि आजचं कीर्तनात 5 फरक पडतो. रोजची पंगतही छोटी राहते, लिमिटेड लोक राहतात 5-6, ती भोंग्यावाल्यांचं जमत होती सूत्र. आज म्हणलं पंगत वाढवा, जागा वाढवा. आता एवढे लोक चांडवलीला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते आणि यांना गप बसायला पोलीस लागले असते 500. मग आता मलाच 50 वर्षी निदान 50,000 द्यायला काय हरकत आहे? बघ 50 वर्षे पण आम्ही आता आम्ही 5-10 जास्त माहितले का? लोक काय म्हणते माहिती का आम्हाला, बाजार मांडला बो देवाचा आमच्या मुळा उठा. अरे उलटा आता चांडोलीवाल्याने म्हणलं पाहिजे, चला इंद्रिकर आपला माणूस आहे, 50 वर्ष. आवाजाचा बघ रे पटकन आला आला. ए उलट त्याने म्हणलं पाहिजे, चला इंद्रिकर आपला माणूस आहे, 50 वर्षे 50 देऊन टाका. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची. आता थोडस किचकट आहे, तुम्ही म्हणाला अख्खं कीर्तनच किचकटच चाललंय. गुसणच काही डोक्यात लोभ झाला, मत्सर झाला, अहंकार झाला, झाला इथपर्यंत. आता काय झाला प्रत्येकाला?
अहंकार, प्रत्येकाला काय झाला अहंकार, कोणला वाजवण्याचा अहंकार, कोणला गायनाचा अहंकार, कोणला तब्येतीचा अहंकार, कोणला माई बायको देखणे याचाच अहंकार, कोण तो आपली पप्प्याची आई, आता गावाला काय फायदा। म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये, फुकाट मिळाली तरी करू नये, फुकाट करून करायचं काय, उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती, काय उपयोग। बायको सावली पाहिजे, वांगे लावायच आलं तीन चिंगड्या निवडायच आलं, ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या, आणि मग ते दिंडीत आमच्या बोकंडी आले वळवंटापासून महाद्वारापर्यंत। चला करंट लावून दिलं तुम्हाला, तयार झाला अंकार। आता अंकार कसा तयार झाला ऐका, एवढ्या गोष्टी आज चालल्यात का बाहेर, आता आख्य कीर्तनातले मुद्दे आज चाललेत का बाहेर, आज काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला। एकदा बायकोने बैलाला 2000 आणले का मोटरसायकलचे ऑर्डर आलीच, कारण नवऱ्याला काय तयार झाला, लोभ। अरे मिळत्यात बा, सासऱ्याला दम द्यायचा बैल घ्यायचा आहे 4000 द्या, तो बिचारा मुलीच्या सुखासाठी देतो। 100% लोकांचं म्हणणं आहे का पोरगी सर्व्हिसवाल्याला द्यायची, हे सुद्धा डोक्यातून काढून टाका। कोणी उठायचं पोर चिटकेल पाहिजे, चिटकेल कोणी उठायचं पोरग, हा पोरग चिटकेल पाहिजे, मी म्हणतो वायर द्या त्याच्या हातात चिटकू दे। परत नीट वाक्य आहे का, काम तयार झाला, जाऊ जाऊ दे, ए काम तयार झाला, क्रोध तयार, बस बस क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, अहंकार तयार झाला, आणि आज माणसं संपवली कुणी, त्या बाबली पासून या बाबली पोत, इकडली आखी इकीन पण तुही जिरीन, तुही जिरावली नाही ना, मी माझ्या बापाचा नाही अहंकार। आणि आता अहंकाराचं उत्तर आहे महिला पुरुषांनी बारीक ऐकायचं, पाया पडून सांगतो, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे, मी मरण ना मारा म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपल्या आठवणीला अंतिम सत्य आहे, राग आकळा देव व्हाल आणि अहंकार आकळा लोक पाया पडतील। हो द्या अहंकार ऐका, कसा ऐका अहंकार किती भारी असतोय, Oh, my God.
तयार झाला, मोह तयार झाला, मत्सर तयार झाला. महिला मंडळ उत्तर द्यायचं एका मिनिटात, बरं का? एका मिनिटात. माझी मुलगी मी मुद्दे हॅलो. नाही बस आलाय. ओके. ते बॉक्स बंद पडला असं समोरचं तिथलं, तेव्हा बॉक्सच लय लावले, घोटाळे करून लागले सगळे. नाही नाही, वायरी बिरीचं काय नाही, आपल्या कीर्तनाला ती अडचण नाही. आवाज आले हो जनता पण पीठ त्याची नाही काळजी. कर दे आवाज, तर फिरतो एक पाय तिकडे, एक जण जा पाठवून तिकडे. अरे ते बॉक्सला आवाज दे फक्त, इथून त्या कडेच्या फक्त मंडपातल्या आत मधल्या आला होता. ते बॉक्सच बंद रे. एक जणाने पटकन जायचं, तू एकटाचे काय ते पाहून घ्यायचं पटकन. हा बस, ए जाऊ द्या, ते ऐकणार तर मूड नका खराब करू, मजा राहत नाही त्याच्यात. आता करंट लागेल तुम्हाला कीर्तनाचा आतून. महिला मंडळ प्रश्न आहे बरं का तुम्हाला, हे धनुष्यचा उचलाल त्याला माझी सीता माळ घालेल, वाक्य कोणाचं आहे? बस आता फिट बसलं. जनकाची सीता कोण आहे? मुलगी. मी मुलगी कुणालाही नाही देणार, ज्याच्यात घमेंड आहे त्याला देणार. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे असंच होतं जुन्नर आंबेगाव मध्ये, पोराचं लगीन जमत नसलं का पोर मुंबईला नेऊन घालायचं. आणि बाकीच त्याचा बाप गावात प्रचार करायचा. लागलं बरं का? लागलं लागलं लागलं. ते पुरीचा बाप पाया पडायचा. लागलं झालं लगीन, आली कंपनीचा टेम्पो भरत का, कंपनी बंद. आता तसं नाही. आता जर चांडोलीच्या माणसाला म्हणलं बाप पोरगा मुंबईला आहे, तर चांडोलीचा माणूस म्हणतो असं करा, जाऊ नशीव का? कारण आता चांडोलीतून सकाळी गेलेला माणूस संध्याकाळपर्यंत दोन गरके मारीन मुंबईला. आता नाही ते. हो, जनकाला मुलगी द्यायची आहे. 99% लोकांचं म्हणणं आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला द्यायची. सर्व्हिसवाली मंडळी सुद्धा लग्न केल्यानंतर स्वतःचा रंग बदलते, यावर तुमचं मत काय? हा, सर्व्हिसवाली क्वालिटी सुद्धा एवढी सुपी नाही. आपण म्हणतो पोरीला सुखे, काय नोकरीवाल्याच्या बायकांना सुखे? निम्या कंपन्या बंद पडल्यात, आले पिठले हो, काय सुखे? 5-5 महिने काही ना फी बीड नाही, काय सुखे? सहकारात तर मेलेच. सहकारात नोकरी करणं म्हणजे हातानं तोंड जोडून गेली. साहेबाच्या विरोधात बोलला का घरी? सहकारातली नोकरी म्हणजे झटे काय भाऊ. काय भाऊ, साहेबाची लाल करायची, पिवळी केली का तू म्हशीच भाजराया. सहकारात काय नाही ले आवड कामे मारा. काही हो, नोकरीवाले सुद्धा लग्नात एक वागतात आणि नंतर एक वागतात. जनकाने सांगितलं जो धनुष्य उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल, नाही तर नाही. नाही, सगळे राजा आले. याचं कारण जनकाची मुलगी कोण होती? सीता. सीतेचं लग्न जनक जमवित होता. कारण माहिती काय? पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा. आता बापाला झालं हेच माहित नाही तर जमलं का? बापानच व्हॉट्सअपला पाहिलं, भाय मा माई गुड्डी आहे का? मग तू काय कुंभ मेळायला घालता का दोन चार? आता काय नाही मला. जनकाला स्वयंवर मांडलं, लय बारीक आहे का? मोबाईल मध्ये घेऊन जाऊ दर आणि रोज ऐकायला का माहीत. जनकाला स्वयंवर मांडलं, निम्म्यापेक्षा जास्त मंडळीत धनुष्य पाहिलं. शीत नको नको म्हणले का? नको का? जगणारच नाही आपण. आणि आपण मेलो सीतेचं काय करतो? मग ज्याच्यात गमेंड आहे त्याने धनुष्य उचलायचं. आणि हीच वेळ तुमच्यावर 5-6 वर्षात येणार आहे. तुम्ही आता जे म्हणता ना 10% मिळणार आहे, 5% मिळणार आहे, हे कवाच सक्सेस व्हायला नाही. कारण एक बसल्यावर एक उठणार आहे, एक उठल्यावर एक बसणार आहे. तुम्ही देणार कुठून? आता हे फक्त चाललंय म्हणजे एप्रिल पर्यंत खरं बोलायचंय, नाही तर झटे केवढे मारा. तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला द्यायचे 18-15 एकाउंट करायची पुरी. एकाउंट उद्या आम्ही काय केलंय? उद्या आम्ही उठणार टाळकरी, गंज घासली आम्ही, द्या 10%.
बरं आरक्षण या शब्दाचा अर्थ लोकांनी काय लावलाय महाराज? फक्त नोकरी. आणि ती कोणून द्यायची? पहिली ते चौथीला चार पोर आहेत आणि दोन गुरुजी आहेत. तेच एस्ट्रो झाले. निम्या कंपन्या बंद झाल्या. एका बँकेला चार माणसं लागत होती. एक कॉम्प्युटर मुलं, एकच माणूस पैसे देतोय बिन काढतोय बिन शिताय देतो. एका शाळेला तीन क्लर्क लागायचे. एक कॉम्प्युटर आलं शिपाई घरी, क्लर्क घरी. नोकऱ्या द्यायच्या कुठं? इथून पुढच्या सगळ्या लोकांना पाया पडून सांगतो तरुण पोरांना, जास्त शिक्षणात आयुष्य वाया घालण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण घ्या आणि तुर्त कमी आयुष्यामध्ये चांगला दर्जेदार जगा. 40 वर्ष तुम्ही शिकतच राहिले, 50 आटत राहिले, मरायला तू बंगला बांधणार कवा, बायको करणार कवा, आणि नातवाचा मुका घेणार कवा तू? अरे तू मरशील ना. बावळ्याचा बाजार करीत बसले तुम्ही, नुसते शिकतच राहिले शिकतच राहिले. शिकू नका. इथून पुढच्या कालावधीमध्ये डिग्री सर्टिफिकेट घेण्यापेक्षा व्यावसायिक सर्टिफिकेट घ्या. 23 बी ए झाले तुम्ही. 23 किती झाले? 23. 2 गावात राहिले किती झाले? 25. 2 बी एड झाले 27. 3 जॉईन झाला. 5 फिट झाला. 5 पगार मंजूर झाला. 5 हातात मिळाला. 45 मिळाला ना तू? तू पगार घेतो का? बावळट नाही. म्हशी भादरा ना 150 म्हशी. कोंबड्या पाळा ना. सुलून कोंबडी 130 आहे, बॉईल करून 180 आहे, शिजून 230 आहे. शेळ्या पाळा ना. बोकड्याचं मटण हाडकं धरून 540 आहे. काय करतो? सायकल पंक्चर 10 रुपये, मोटरसायकल पंक्चर 50 रुपये. हे झालं. आता आपण म्हणतो बा कारखान्यांमध्ये कामाला येत. काय करतील पुढच्या वर्षी कारखान्यावाले? बॉयलरच पेटवायचं नाही पुढच्या वर्षी. घालायचं काय? उसत नाही. आता काय? चारी बाजून निसर्गानं तुम्हाला पॅक केलंय. इथून पुढे साध्या साध्या गोष्टी आहेत. चौकामध्ये पाणीपुरीचं दुकान लावित ते कार्ट 5 एक गोल स्टँड आहे आणि एक टोकरी. त्या टोकरीत 15 रुपयाला पुरे 5. जर चांगला शेतकरी सोडला ना त्या टोकरीओ, फक्त टोकरीच ठेवेल तो. 2 तासामध्ये ते 1500 रुपये कमीत आहे. 1000 रुपये खर्च येईल, 500 रुपये नफा आहे. बर जागा गुतत नाही. कुठे येऊ बरा? तू या घरापुढं नाही म्हणला, याच्या घरापुढं. बरं गिराई खायचे. बरं पाण्याचा टाकी टाकी ठेवायची काही? गिराई कागद फेकित निघून जाते. फुटण्याची गाडी एवढेच फुटाणे, एवढंच मडक आहे, एकच लाकूड आहे त्याच्यात. दिवसभर दूर निघतोय मग ते कवा जळत आहे. मडक्यातलं लाकूड जळालेलं दाखवा तुम्ही, सारखा धूर. बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं आहे त्याचं त्यालाच माहिती, पण भरीत नाही, भारी खालून घालीत. 10 फुटाने 2 रुपयाला 10. ते पिळकवण्यात एक गुथला, 9 राहिले. उघडताना एक गेला, 8 राहिले. आपण लय पेहेला असल्यामुळं टरफालच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी बंगले बांधले. 11 बाई कामाला येते, 5 जाते. 200 रुपये रोज येईल. संध्या 4:30 अंधार पडत होईल. आणि पुढच्या महिन्यात तर 4 अंधार. आता तरी 5 पोहत अंधार पडत आहे. 200 रुपये रोज आहे. 2 खाती दुपारा. काय खाती तिथं तिला माहिती? तिला म्हणलं हात उचल, ती म्हणते तुझ्या खांद्याला आगलाव लागेल. तिच्या मोबाईल आहे. ती नवऱ्याला फोन करते, गवत मिळाला या तोही गडी सायकलवर येत, गाडीवर येतोय. तिला 300, नीला 200, 500. आपल्या गवतावत्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30. गुंठ जमीन नाही, लाख लाख लाखाच्या गाय दारात 2. सगळे चायनाने घरात. एक लाईटीचं बोर्ड नुसतं चार्जरसाठी, एवढे मोबाईल आहेत. फक्त त्यांच्याकडं मशीनला शेळ्यांना मोबाईल नाही. हे बोकड्याला मोबाईल घेऊन दिन काय दिसत? झोपताना मालिका पाहती, माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी, आपणच तिच्या घरी बिनतो आणि धुतल्याचं.
आज काय करता येतं का काय? आजच्या दिवशी या मग राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणती सांगन 10 वाजता छायलं जमीन ठवा का नाही असं झालं. आमचं काय बाप झालाय कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. हा घ्या वावरात गावात व्यवसाय करा. केरळवरून हवा मारायला आलंय 5 रुपयासाठी रात्री 2:30 उठतही. बोर मारायला महाराष्ट्रात झाडाखाली शिजून भात खात्यात. गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात पंपाव मुक्कामे दगडाची चूल करून खात्यात. पुलाच्या कामाला शिमीच्या नळी झोपत्यात. लक्ष्मी कोणालाही मिळत नाही. आमच्या कार्ट्याला 70 ची पल्सर, 10 चा मोबाईल, 2.5 चा बूट त्याच्या पायात. रुपडे इन्कम नाही. भंगार कुत्र्याला थाना गेला तंगडच वर राहिलं खुब्यातून यायला नीट करायला 4 लाख गेले वरून मी आला. आमचं पोरग 12 वाजेपर्यंत बाहेर हिंडत आहे. 12-12 वाजेपर्यंत महाराज महाराष्ट्रातले पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्या होई. बरं सरकारी इतकं विचित्र आहे आपलं कोणाचं आहे असू दे, जुने येते नवी येते. ज्यांना मरायच्या नोकऱ्या आहे त्यांना पगार कमी. ती एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही 13,000. ती वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही 17,000. ती पोलीस आखेरा डांबरी उभं 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही 82,000. आमदाराला सगळं फुकाट 1.5 लाख. टोल नाका नाही, गेस्ट हाऊस नाही, जेवण नाही 1.5 लाख. 300 रुपयाचा गुरुजी 63,000 गेलाय. ग गावताचा ग गांजाचा झालाच नाही. 30 मिनिटाचा तास आहे. 30 आता मिनिटात तास किती मिनिटात झालाय? 30 नगर ZP ला 30 चाच आहे. जायला 5 मिनिटं, यायला 5 मिनिटं. काय शिकवायचं? आणि बा विचार करा. ओ 1 रुपयानं दूध वाढलं 1 रुपयानं तर नोकरीवाल्याची बायको म्हणती दूध प्यावा का नाही? तो नवरा कधी दूध पितो का बाई? ए बाई तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशे रे. शेतकरी पवित्र दूध काढित आहे. सायकलीला किटली लावणी किती घ्या रे घ्या. कुणी दूध घ्याईन दारू आणि इकणाऱ्याला उठवाया जात्यात लोक. अरे झोपतो कवर लगवी वही ना. अरे मला वरून वतल्याशिवाय खाली लगवी येत नाही. तू असं येण्यावाने काय करतो? अर्धा लिटर दूध घेती नोकरीवाल्याची बायको तर दुधावाल्याला 3 येणं विचारी ती पण नाही ना पण नाही ना. आणि नवरा जेवायला बसला ना पाणी नेऊन देती टाका अजून अजून टाका पण टाका पण टाका. कमी पाणी टाकू नका. तुम्ही अखेरात मला पप्याला त्रास द्याल. टाका पाणी. इकडं दुधात नको म्हणते तिकडं टाकून प्या म्हणते. आता काय सांगा तुम्हाला. माझं कीर्तन ऐकून गेलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय बधीर होतो तो बधीर एकटाच हसतो घरी गेलो होतो. आणि देव प्रत्येक गोष्टीचा बदला घेत असतो. देव कोणाला सुडीत नाही. 1 वर्षापूर्वी आपल्याकडे जागेव डाळीम होतं 120 रुपये किलो. माणसंच नीट बोलावलं एकालच नाही सोमवार नाही डोळे लाग. मग देवानं लगेच मीटिंग घेतली आणि तेल्या नावाच्या रोगाला फोन केला. खंदूनच टाकली स्कूटी गेली लागली. उसावाली लई येडेवाणी करायची. मागच्या महिन्यात देवानं मीटिंग घेतली 3 महिन्यापूर्वी हुमनी. ती हुनमीला म्हणली येते का बाई? ती म्हणली नको हा नंगाटगडी आहे मी खालून येते हा वरून फवारील मला. मग हुनमी कुठून आली? खालून आली. मालक उसात लगविला गेला चैन वडवर पोत कट पाडला बोखंड. देवे ज्यांनी कांद्याचे रोपे टाकले ते नुसते वाफ्याजवळच उभे. देवे तो देव. जनकानं स्वयंवर मांडलं इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची?
पुढे जाऊ दे अख्या रातभर. सगळ्यांनी धनुष्य पाहिलं आणि म्हणले सीता नको नको म्हणले गेले. पण या गाड्याला आमंत्रणच नव्हतं. रावण आलाच. उत्तर ऐका, रावण का आला? तो अहंकार आहे, बोलवायची गरज नाही, येणारच. गायनाला गायनाचा अहंकार, वाजवण्याला वाजवण्याचा अहंकार. काय म्हणा सध्या सरपंच आहे मी, आडीच वर्ष आहे असं येडेवानी काय करू तुला? असं ती काय गॅरंटी आहे भाऊ? कवा दिवस भुंगतील? दिवस भुंगायचे दिवस लय वाईट आले आता मारा. राजकारण क्षेत्र सुद्धा आता पहिल्यासारखं राहिलं नाही. काम सरपंच बिरपंच नीट आहे का? कोणत्या गावांचे असले तर कामावर सरपंच नाही. आता वाटीन याच्यावर सरपंच आहे. कामाला खात नाही लोक. किंती कामं करा गावात तुम्ही. पार यांच्या घरात नळ घाला.